नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र सूरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तर शेतीबद्दल वेगवेगळे अनुभव आपण टाकण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो, तर त्याच अनुभवातून आज आपण सांगोले तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे श्री सुभाष पवार यांच्या प्लॉटवर आपण आलो आहोत. तर आज तारीख आहे 14 एप्रिल 2024. तर काका नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या. माझे नाव सुभाष अण्णा पवार, तालुका खानापूर जिल्हा सांगली. पेरूच्या बद्दल पहिल्यांदाच हे आम्ही प्रयोग सूरज अवताडे यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन हे आम्ही रोपायची लागण केली आहे. तर मला सांगा, ही लागवड जी आपल्याला दिसते ती तुम्ही लागवड कधी केली? किती महिने झाले लागवड करून? 7 महिने लागवड झाली. 5 नोव्हेंबरला. बर, लागवड करताना तुम्ही रोपांची संख्या किती आहे? इथं 500 आहे. 500 रोपांची आहे. आणि जी पेरूची व्हरायटी लावली ती कोणती आहे? थायवान पिंक आहे. लागवड करत असताना तुम्ही अंतर किती ठेवलंय? आम्ही 10x6 10x6 लागवड केले. आता हे लागवड तुम्ही ज्यावेळेस केली, जमिनीची निवड केली, बरोबर, ह्यातलं तुम्हाला पूर्व काय माहित नव्हतं, पहिल्यांदा तुम्ही नवीन प्रयोग केलाय. आणि मगाशी बोलताना त्याने आम्हाला सांगितलं की ही जवळ 70-80 वर्ष या जमिनीकडे कोण पडक होती, कोण आलंच नव्हती. बरं, नंतर त्याने ही डेव्हलप केली. तर तुम्ही जर बघितलं तर हे अशा प्रकारे पूर्ण माळरान आहे. तुम्ही जर बघितलं दोंडे दगड सगळे असे मुरमाड पूर्ण माळाची जमीन आहे. त्या जमिनीत तुम्ही असा सुंदर असा प्लॉट डेव्हलप केला आहे. तर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही लागवड केली, आता लागवड करण्यापूर्वी तुम्ही आपल्याकडे आला होता, हो, अगोदर सगळी तुम्ही माहिती वगैरे काय तुम्हाला काय काय माहिती मिळेल ते पण एकदा सांगा. आम्ही पहिल्यांदा सूरज अवताडे यांच्याकडे भेटीला गेलो, त्यांचे रोप वगैरे बघितले आणि त्यांना आम्ही सल्ला विचारला, बाबा कशा प्रकारे आम्ही असं असं करायच्या मार्गाला आहे, काय करू द्या. त्याने आम्हाला योग्य सल्ला दिला आणि त्याप्रमाणे आम्ही ती सुरुवात केली. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते सुरुवातीला आले त्यावेळेस त्यांना आपण सांगितलं की बाबा लागवड अंतर काय असलं पाहिजे, लागवड कशी करायची, त्याला कोणती खत द्यायची. आता तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस लागवड कशी केली? ह्यात पहिल्यांदा जमिनीची लेवल करून घेतली आणि नांगरलं, जमीन नांगरून सफाई करून आणि पेरूच्या मध्ये 10x7 अंतर ठेवून ट्रॅक्टरने एक चरी मारली, नांगराचा तास मारला आणि त्यामध्ये शेणखत दुसरे खत टाकून रोप आम्ही लागवड केली. ज्यावेळेस तुम्ही 500 रोप लागवड केली त्यात मर किती रोपांची झाली? मर तशी काय झाली ना, आता 500 रोपात एकच रोप मिळेल आहे. बरं, आता जर आपण बघितलं तर पूर्ण प्लॉट जर आपण बघितला पूर्ण झाडांची एकसारखी वाढ आहे, तर तुम्हाला कसं काय म्हणजे जी रोप तुम्हाला आपल्याकडून मिळाली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो आहे आहे. आणि रोपांची वाढ कशी वाटते तुम्हाला सध्या? आता तशी छानच वाटते, एवढा कडक उन्हाळा असून सुद्धा काय रोप सगळे एकदम चांगले फ्रेश आहेत. सगळ्या रोपांचा शेंडा चालू आहे, सगळे बऱ्यापैकी आता डेरेदार झाले आहेत. त्या व्यतिरिक्त जे लागवडीसाठी किंवा लागवड केल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन कसं कसं भेटलं? आम्हाला मार्गदर्शन सूरज अवताड्यांच्याकडूनच आम्ही पूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्या मार्फतच आम्ही सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्याची लागण केली, औषधं खतं वगैरे. हा, तर सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही रोपाने न्यायला आला होता, रोपासोबत आपण त्यांना पूर्ण ट्रीटमेंट जी सुरुवातीला लागवडीची काय खतं असतील किंवा ज्या आळवण्या असतील, ड्रिंचिंग असतील किंवा तिची फवारणी असतील, त्याही औषध मला वाटतं तुम्हाला 3-4 महिने जे आपण दिले होते, त्यानंतर पण तुम्ही एक राऊंड मारला आणि त्यानंतर परत 3-4 महिने त्यांना आपण सगळे ट्रीटमेंट दिले होते. तर ते रिझल्ट आपल्या तुमच्या समोर आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला लागवड केल्यानंतर तुम्हाला काय अडचण आल्या का? तशी काही अडचण आलेली नाही. आणि अडचणीबद्दल तुम्हाला विचारलंच होतं, वेळेवर फोनवर आणि फोनवर विचारलं होतं, तुम्ही सांगितलं पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे. कारण आपण प्रत्येक कस्टमरला मग कोणतीही रोपं घेऊ द्या, आपण सांगत असतो की जर समजा तुम्ही पेरूची रोपं घेतली कमीत कमी महिन्यात 1 महिन्यात एकदा फोटो पाठवा. कारण की फोटो बघितले की लक्षात येतं की झाडाला काय कमी आहे, काय जास्त आहे, कोणता रोग येतोय किंवा त्याला काय गरज आहे का. ते जर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर आम्ही वेळेवर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो. तसं काकाने नियमित सारखं मला वाटतं मागच्या आज आपण येथे येण्यापूर्वी मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी पण आपलं फोनवर बोलणं झालतं. नेहमी आपण सांगतो की त्याचे व्हिडिओ पाठवा, काका तर पाठवू देत बाबा, त्याचे व्हिडिओ पाठवू देत, फोटो पाठवू देत, त्यानुसार मग आपण सांगतो की शेंडा मारला पाहिजे का, छटणी केली पाहिजे का. तर या गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही केला तर अशा प्रकारे तुम्ही सुंदर असा पूर्ण माळरान जमिनीवर चांगला प्लॉट डेव्हलप करू शकता. त्या व्यतिरिक्त जे नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? काय हा चांगल्या प्रकारचा हे आहे,
लागवड केलं तर काय अडचणी आहे? काय काय अडचण नाही येणार. बर, तुम्ही जर आता बघितलं पूर्ण हे जर क्षेत्र बघितलं दाखवायचं असं पूर्ण, हे पूर्ण माळरान आहे. सांगोले हे गाव आहे खानापूर तालुक्यातलं. आता मागच्या 4-5 वर्षापासून थोडस इकडे पाणी झाल्यामुळं बऱ्यापैकी आता अशा पूर्ण माळरान क्षेत्रावर आता अशा प्रकारची लागवड त्यांनी केली आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या पूर्ण असे आंब्याची लागवड पण इथं केली आहे, त्याबद्दल पण आपण त्यांच्याकडून माहिती घेणारच आहोत. तर काका, तुम्ही आपल्या सही नर्सरीमध्ये आला, रोपं घेतली, माहिती घेतली, औषधं वगैरे घेतली, तर तुम्ही त्याबद्दल समाधान आहात का? अगदी समाधान, 100% समाधान आहे. बरं, तर नक्की तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत या बागेकडून त्या नक्की पूर्ण करू, त्यासाठी आपलं जे काही लागेल तेवढं तुम्हाला सहकार्य भेटेल. धन्यवाद. आणि जर हा प्लॉट कोणाला बघायचा असेल किंवा तुमचे कोणाचे अनुभव कोणाला पाहिजे असेल, तुमचा एकदा नंबर द्या. माझा नंबर 96 57 80 18 65 चालतंय.